साक्री तालुक्यामध्ये असलेल्या खर्टीपाडा या गावचं खालचा आणि वरचा खर्टीपाडा असं विभाजन झालंय. मात्र या दोन्ही गावांसाठी एकच शाळा असल्यानं आता या दोन गावांमध्ये शाळा आपल्याच गावात हवी यावरून संघर्ष उभा राहिलाय. मात्र याचा मोठा परिणाम विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणावर होतोय. वर्षानुवर्षांपासून खालच्या खर्टीपाड्यामध्ये सुरू असलेली शाळा अचानकपणे वरच्या खर्टीपाड्यात सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि वरच्या गावात कामही सुरू झालं. मात्र मूळ गाव असलेल्या खालच्या खर्टीपाड्यातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडत शाळा खालच्या गावात सुरू करण्यात यावी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाकडे धाव घेतली आहे. इतकंच नाही तर ग्रामस्थांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जवळपास 5,000 स्क्वेअर फूट जागा शाळेसाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र तरीही गावचं राजकारण आणि वरच्या गावातील लोकांचं अडमुठं धोरण यामुळे खालच्या पाड्यातील ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय. माझं नाव राजेंद्र शांताराम गवळे, मी राहणार खर्टीपाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे. जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही इथून शिक्षक आणि मुलं तिथं जिल्हा परिषद शाळा भरू. समस्या हीच आहे की 1 किलोमीटर दूर बांधकाम नाही करण्यात यावं आणि ज्या ठिकाणी मूळ शाळा आहे तिथंच शाळा बांधकाम करण्यात. माझं नाव रणजित शांताराम गवळे आहे, मी खर्टीपाडा येथील रहिवासी आहे. तर आमच्या शाळेमध्ये इथं पूर्वीपासून शाळा इथंच भरत आहे याच जागेवर, आणि त्यांना शाळा 2005 साली मंजूर झाली होती, तिथं बांधण्यात आली, पण एकही दिवस त्यांनी ती भरवली नाही. आणि इथं राजकारण सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि इंजिनियर साहेब असं राजकारण करत आहे की फक्त त्यांना शाळा तिथं बांधायची आणि चेक काढायचे, बिलं पास करायचे, पण मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार याच्याकडे त्यांचं काहीच लक्ष नाही आहे. आता आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला सांगतात की मंजूर तिथं आम्ही तिथं बांधू, पण त्यांनी आम्हाला एकदाही असं नाही बसून सांगितलं की बुवा आपण याच्यातून काहीतरी पर्यायी मार्ग काढू, असं कोणीच आम्हाला काहीच बोललं नाही आहे. आणि त्यांनी ती शाळा बांधण्या म्हणजे पाडण्यापूर्वी त्यांच्याकडे कोणताही असा आदेश नव्हता, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला असेल नसेल आमच्या आम्हाला त्यांनी काहीच कागदपत्र दाखवले नाही. आम्ही त्यांच्याजवळ जेव्हा मागणी केली की तुम्ही तुमच्याकडे आदेश आहे का ते जिल्हा परिषद शाळा पाडण्याचा, तर ते बोलले आमच्याजवळ सापडत नाही असे उत्तरं देतात आम्हाला. आणि आम्ही सगळ्यांकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर केलेले आहे, आमच्या तक्रारी नोंदवलेल्या आहे, तरी पण आम्हाला काहीच अजून मार्ग निघालेला नाही आहे. काय मागणी शेवटची तुमची? शेवटची मागणी अशी आहे की शाळा इथेच बांधण्यात यावी, तिथंचं काम स्टॉप करून, नाहीतर आम्ही सगळेजण जिल्हा परिषद इथे जाऊन उपोषणाला बसणार आहेत. फायनल आमचा निर्णय झालेला आहे आता, कारण की आम्ही फार त्रस्त होऊन गेलेलो आहे याच्यातून. 1.5 महिन्यापासून आम्ही फार फिरलो, सगळ्यांकडे गेलो याच्याशिवाय. माझे नाव मी देवीदास पवार, मुक्काम करते परा पोस्टर तालुका जिल्हा धुळे. मी इयत्ता दुसरी शिकत आहे. जय हिंद. आम्ही शाळा खाल्ली खेळती पाहिलं पाहिजे आणि वाटत शिकू. माझं नाव अरुण सैल्या बाबूर, मुक्काम खर्टीपाडा, पोस्टर रायनपाडा, तालुका साक्री, जिल्हा धुळे. माझ्या गावाची अशी अडचण आहे की जी नवीन वर्गखोली मंजूर झालेली आहे, माझ्या जिल्हा परिषद शाळेपासून 1 किलोमीटर अंतरावर बांधकाम जे चालू आहे तर ते तात्काळ थांबावं व ती शाळाची बांधकाम मुख्य इमारतीजवळच करावी ही मागणी आहे. पण मी याआधी तुम्ही अधिकाऱ्यांना भेटी घेतल्या आहेत का? हो, आम्ही 3 ते 4 वेळेस आम्ही तक्रार अर्जही सादर केलेला आहे, तरी त्या तक्रार अर्जवरून 1.5 महिन्या अगोदरपासून आमची तक्रार अर्ज सादर झालेले, तरी आज कुठलाही अधिकारी आमच्या जागेवर वेळोवेळी हजर झालेले नाही आहे आणि कुठलीही आमची दखल घेतलेली नाही आहे. जर आमची ही मागणी जर तात्काळ नाही झाली तर आम्ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षकसहित आम्ही शाळा जिल्हा परिषदला भरू. शाळा जर वरच्या गावात झाली तर विद्यार्थ्यांना जवळपास 1 किलोमीटरचा खडतर प्रवास करत शाळेमध्ये जावं लागेल. पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो, त्यामुळे विद्यार्थीच नाही तर शिक्षकांची देखील अडचण होणार आहे. तर वरच्या गावात पाण्याची व्यवस्था नसल्यानं विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न देखील उपस्थित होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांपाठोपाठ विद्यार्थ्यांचा पोषण आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी आणि मुख्याध्यापक यांनी देखील लहान पाड्यावरच शाळा राहावी अशी मागणी केली आहे. माझे नाव विजयसिंग रूपसिंग राजपूत, जिल्हा परिषद शाळा खर्टीपाडा येथे मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. साधारण 2019 मी या गावामध्ये आलो होतो. गावाचं सध्या इमारतीचा जो प्रश्न चालू आहे, नवीन इमारत बांधण्याचं प्रयोजित केलं आहे. शाळेपासून मुख्य इमारतीपासून 1 किलोमीटर लांब अंतरावर आहे. खालच्या खर्टीला शालेपोषणाला शिजवणाऱ्या मावशी असतात आणि मावशींना 1 किलोमीटरवर नेणं दरवेळी शक्य नाही. विद्यार्थ्यांना खाली आणलं म्हणजे 3-4 वेळा विद्यार्थ्यांच्या चक्रावर, 2 वेळा विद्यार्थ्यांच्या चक्रावर आहे.
आणि मुख्याध्यापकांजवळ असल्यामुळं शाळेचे ज्या प्रशासकीय गोष्टी आहेत आमची कामं वाटलेली असतात ती कामं करताना आम्हाला थोडं सोपं होणार. मी पंढरीनाथ वामन चौरे, मी शाळा खर्टीपाडा येथील मुख्याध्यापक. जर वरच्या पाड्याला जर शाळा झाली तर आमच्या प्रशासकीय दृष्ट्या आम्हाला सोयीचं होणार नाही, कारण आमचं शालेय पोषणार ही योजना चालू आहे, त्याच्यामध्ये खालीवरती शक्यच नाही आहे. एकच आमच्याकडं स्वयंपाकी बाई आहे आणि त्याच्या त्यांना वरती पण जाणं खाली पण जाणं हे शक्य नाही, ते थोडंसं धोकेदायक आहे. पावसाळ्यात काय अडचणी? हा, पावसाळ्यात अशी अडचण आहे की रस्ता खराब झालेला आहे, मुलांना घेऊन जाणं हे पण शक्य नाही आणि पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप राहतं, त्याच्यामुळे त्या दृष्टीने थोडं कठीणच प्रश्न होणार आहे. किती लोक विद्यार्थी संख्या या गावाचे? सर, इथं आता या गावाची लोक विद्यार्थी संख्या 12 आहे आणि वरच्या पाड्याची संख्या पटसंख्या 9 आहे, असं एकूण आमची शाळेची पटसंख्या 21 आहे. गावपाड्यांवरील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे म्हणून शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या खर्टीपाडा या गावातील विद्यार्थ्यांना मात्र शाळेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं विदारक चित्र बघायला मिळत आहे. दोन गावांचा संघर्ष आता प्रशासन दरबारी पोहोचल्यानं प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे बघणं यामुळे आता महत्वाचं ठरणार आहे. धनश्री कलाल, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री.